नमस्कार, जय महाराष्ट्र। मित्रमैत्रिणींनो, एक फार इंटरेस्टिंग निकाल आहे, तुम्ही ऐकला की नाही मला माहीत नाही, पण मला एका व्हिडिओवर जो माझा कमेंट व्ह्यूअर आहे त्याने कमेंट केलं, अयोध्येमध्ये, अयोध्या हे जी लोकसभा आहे अयोध्या ज्या क्षेत्रामध्ये येते, तर मला असं वाटलं होतं की अर्थातच अयोध्येला BJP कॅन्डिडेट निवडून येणार, कारण तिथे एवढा माहोल असेल हिंदुत्ववाद राम वगैरे असं। परंतु ही ओपन सीट जागा आहे, इथे काही रिझर्वेशन नाही आहे SC किंवा ST। इथे 2 वेळा BJP लल्लू सिंग म्हणून हा उमेदवार 2 वेळा निवडलेला। या उमेदवाराच्या विरोधात समाजवादी पार्टीने जो उमेदवार दिला तो ओपनचा नाही आहे, तो SC दलित आहे आणि त्याचं नाव आहे अवधेश प्रसाद। हा उमेदवार समाजवादी पार्टीचा अयोध्येमध्ये 54,500 मतांनी निवडून आला आणि ही जबरदस्त क्रांती झालेली आहे। मित्रांनो, याच्या विरुद्ध मी विचार करत होतो, म्हणजे सामाजिक समीकरणं जे इलेक्शनमध्ये गरजेचे असतात ते किती व्यवस्थित या मतदारसंघामध्ये अखिलेश यादव जे आहेत समाजवादी पक्षाचे, यांनी ते मांडलेत हे आपल्याला दिसतं। म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये हिंदुत्ववाद हा प्रचंड डॉमिनेटिंग असेल असा आपल्याला बाहेरून वाटत होतं, पण त्यांनी तिथे त्या मतदारसंघामध्ये ओपन कॅन्डिडेटच्या विरोधामध्ये दलित उमेदवार उभा केला अयोध्येमध्ये आणि तो निवडून आणला 54,000 मतांनी। याच्या विरोधात त्याच उत्तर प्रदेशामध्ये मायावतींना ते सोबत घ्यायचं म्हणत होते, मायावती सोबत आल्या नाहीत, मी एकटीच लढणार म्हणून त्यांनी दुराग्रह त्यांचा होता तो की मी एकटीच लढणार, आणि मायावती एकट्या लढल्यामुळे त्यांच्या पक्षाने इंडिया आघाडीचे 16 उमेदवार पाडलेत मित्रांनो, आणि 16 अगदी इझिली जर मायावती इंडिया आघाडीमध्ये असत्या तर हे 16 उमेदवार 100% इंडिया आघाडीला मिळाले असते। अशीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये झाली, प्रकाश आंबेडकरांना बऱ्याच ऑफर होत्या, परंतु सगळ्यांनी जसं प्रेडिक्ट केलं होतं की प्रकाश आंबेडकर युतीत येणार नाहीत यांच्यासोबत, महाविकास आघाडीसोबत, कारण त्यांचं BJPशी ठरलं आहे अशा पद्धतीचं जे बोललं जात होतं। प्रकाश आंबेडकर शेवटी आले नाहीत आणि त्यांच्या पक्षाने इन्क्लुडिंग अकोल्याची जागा, इथे जर काँग्रेसची युती असती तर ही जागा भाजपकडे गेली नसती, आणि इतर 3 ठिकाणी म्हणजे अमोल कीर्तिकर 48 मतांनी ज्या हरलेत तिथे वंचितच्या उमेदवाराला 10,000 मतं मिळालेत मित्रांनो, आणि असंच हातकलंगनेचा उमेदवार जो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा, हा देखील 1,300 मतांनी हरला आणि तिथे वंचितच्या उमेदवाराला 3,200 मतं आहेत आणि 32,000 मतं आहेत, आणि बुलढाण्यामध्ये जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येण्याची खूप शक्यता होती तो 29,500 मतांनी हरला आणि तिथे वंचितचा जो कॅन्डिडेट आहे त्याला 98,000 मतं मिळालेत। म्हणजे ह्या जर युती झाल्या असत्या तर हे 4 उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 3 आणि काँग्रेसचा किंवा स्वतः बाळासाहेब आंबेडकर निवडून आले असते तिथे, आणि काही ठिकाणी 1-2-3 ठिकाणी वंचितचे देखील उमेदवार निवडण्याची शक्यता राहिली असती, कारण तिथे त्यांना बाकीचं सगळं पाठबळ मिळालं असतं। आणि यावेळेला लोक अत्यंत इमोशनल होते संविधानाविषयी, लोकशाहीविषयी, हुकुमशाहीच्या आणि मोदीच्या विरोधामध्ये लोक इमोशनल होते, त्यांनी नक्कीच वंचितच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असता, आणि वंचितने देखील अर्थातच जातीचे समीकरणं, समाजाचे समीकरणं बघून उमेदवार दिले असते तर ते नक्कीच निवडून आणता आले असते। परंतु हे जे सामाजिक कॅल्क्युलेशनचं जे भान आहे किंवा राजकीय दूरदृष्टी म्हणा किंवा काही वैयक्तिक यांच्या समस्या, जे म्हटलं जातं आहे की मायावती इज ऑलवेज हेल्पिंग BJP, आणि प्रकाश आंबेडकरांचाही जो रिसेंट जो इतिहास आहे ते BJPच्या फेवरमध्येच इलेक्शन लढत आहेत, जिथे जिथे BJP निवडू शकते अशा खेळी मेजॉरिटी ते करू पाहतात। या लोकसभेला त्यांनी काही महाविकास आघाडीच्या लोकांना समर्थन दिलं, त्याचं कारण त्यांनाच माहीत असेल, कदाचित त्यांनाही चिंता असेल संविधानाची, संविधानच गेलं तर काय करायचं, आपल्याला इलेक्शन पण लढताना येणार म्हणून कदाचित केलं असेल। परंतु ही जे उत्तर प्रदेशात जे समीकरण अखिलेश यादव यांनी जोडलं, असे समीकरणांचा विचार हे स्वतःला आंबेडकरी म्हणणारे जे लोक आहेत, जे नेते आहेत, यांना का जमू नये, यांनी का हे करू नये, म्हणून लोकांनी खरं म्हणजे यांना जो पाठिंबा दिलेला नाही आहे
मोठ्या प्रमाणावर जो काय थोड्याफार प्रमाणावर त्यांच्या समर्थकांनी पाठिंबा दिला त्याच्यात इंडिया आघाडीचं 20 जागांचं क्लिअर कट नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आज भाजप सत्तेचे दावे करते. मित्रांनो लक्षात घ्या, ही फार ऐतिहासिक गोष्ट आहे की जेव्हा सगळा भारत देश एकीकडे संविधान वाचवण्यासाठी भाजपच्या विरोधात लढत होता त्यावेळेला प्रकाश आंबेडकर आणि मायावती हे आंबेडकरी नेते बहुजनांचे नेते हे या लढाईमध्ये या संघटनेसोबत इंडिया आघाडीसोबत नव्हते तर हे थर्ड फ्रंट म्हणून लढत होते आणि त्याच्यामुळे मतं फुटून बी जे पीला फायदा झाला आणि पुन्हा बी जे पी सत्ता स्थापनेचा दावा करते आहे. याला काय म्हणायला पाहिजे? समर्थकांनी जरा डोळे उघडा, अंधभक्ती करू नका. मी जेव्हा काही कमेंट करतो पोस्ट करतो तेव्हा चांगले चांगले सुज्ञ वाटणारे लोक अंधभक्तांसारखे कमेंट करतायत. जरा डोळे उघडा, अशा पद्धतीने राजकारण नाही करत, सामाजिक संघटन नाही चालवत आहेत प्रकाश आंबेडकर किंवा मायावती. सामाजिक संघटनमध्ये उसूल असतात, प्रिन्सिपल असतात, राजकारणामध्ये वेगळे उसूल आणि प्रिन्सिपल असतात, जोडतोड असतात, सामाजिक समीकरणांच्या आकडेबाजीच्या गोष्टी असतात आणि तिसऱ्याला आपल्यामुळे फायदा होऊ नये ही देखील महत्त्वाची बाब असते जी इंडिया गठबंधनमध्ये काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये केली, आम आदमी पार्टीसोबत पंजाबमध्ये केली, अशा प्रकारच्या जुळवण्या देखील असतात. म्हणून चंद्रशेखर रावण यांचा जो विजय झालेला आहे हा फार महत्त्वाचा आहे. त्यांनी आधीच क्लिअर केलं होतं की मैं अगर कॅन्डिडेट खडे कर दूंगा तो इससे बीजेपी को फायदा हो जाएगा. हा विचार मायावतींनी का केला नाही आणि बाळासाहेब आंबेडकरांनी का केला नाही हे विचार करण्यासारखं आहे. आणि इथून पुढे अशा ह्या ज्या चुका झालेल्या आहेत, राजकीय चुका, अक्षम्य चुका आहेत मित्रांनो, या हे जेव्हा लोकशाही वाचवण्याचा संविधान वाचवण्याचा प्रश्न आहे त्यावेळेला या लोकांनी भाजपला फायदा होईल अशा प्रकारची व्यूहरचना केली. ऐन वेळेला उमेदवार बदलले आणि काही ठिकाणी तर भाजपने जे उमेदवार दिलेत त्यांना तिकीटं दिलेले आहेत. आमच्या जळगावच्या उमेदवाराबद्दल जाहीर बोललं गेलं, बी जे पीने जे उमेदवार खालून पाठवले त्यांना तिकीटं देण्यात आले, तर हे बंद व्हावं इथून पुढे असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम मित्र मैत्रिणींनो.